महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। अमरावती जिल्ह्यात जलसमृद्धी निर्माण होऊन कृषी उत्पादकता वाढावी म्हणून गावोगाव सिमेंट नाले बंधारे आदी जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात येत आहे असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आज केलेले आहे। मृद व जलसंधारण विभागातर्फे कठोरा खुर्द टाकळी जहांगीर नांदगाव पेट व रामगाव आदी विविध ठिकाणी द्वारयुक्त सिमेंट नाल्यांची बांधकाम खोलीकरणाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते आज झाला त्यावेळी ते बोलत होते। पंचायत सभापती संगीताताई तायडे बाळासाहेब देशमुख वीरेंद्र जाधव तहसीलदार संतोष काकडे यावेळी उपस्थित होते। जिल्ह्यातील कठोरा खुर्द येथील सिमेंट नाल्याचे बांधकाम व खोलीकरण कामाचे मूल्य 1,07,00,000 रुपये टाकळी जहांगीर येथील कामाचे 77,90,000 रुपये व नांदगाव पेठ रामगाव येथील कामाचे मूल्य 60,23,000 रुपये अशी आहे। अशी विविध कामे जिल्ह्यात ठिकठिकाणी हाती घेण्यात येत आहेत त्याचप्रमाणे नवा कामांचेही नियोजन करण्यात येत आहे। आवश्यकतेनुसार सर्व कामांना निधी उपलब्ध करून देण्यात येईल। जलसंधारणाच्या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिलेली आहे। प्रत्येक गाव गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार असावे विहित मुदित सर्व कामे पूर्ण करण्यात यावीत कुठलीही अडचण आल्यास वेळीच प्रशासनाला माहिती द्यावी मात्र कामे वेळेत पूर्ण करावीत असे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी अमरावती प्रतिनिधी अहमद अली।